कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब बंदी योग्य आहे अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि हा आवश्यक निर्णय होता असं मला वाटते, कारण की आपण सतत संविधानिकता आपल्या वागणुकीत आणण्यामध्ये अपयश आपल्याला आलेलं आहे. भारतीय नागरिकांनी हे समजून घेतलं पाहिजे की धर्मस्वातंत्र्य हा व्यक्तिगत अधिकार आहे. कलम 25 नुसार जे धर्मस्वातंत्र्य आहे ते आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हिजाब किंवा अशा प्रकारचे तत्सम छोटे छोटे कारणंसुद्धा वादविवाद करण्यासाठी आणि रक्तपात करण्यासाठी पुरेसे ठरू शकतात ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटते की हिजाब घालणं हा धर्मस्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही, कारण की कुठेही कुराणामध्ये सुद्धा हिजाब घालणं हा धर्म रूढी परंपरांचा भाग आहे असं सांगितलेलं नाही. आणि याच अनुषंगाने आपण हे बघायला पाहिजे की आपण आज एक पहिली महत्त्वाची पायरी चढलेलो आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय समजून घेण्यासाठी, कारण धर्मस्वातंत्र्य हे आपल्या व्यक्तिगत आचरणाचा हा भाग आहे. त्यामुळे कोणीही आपापले धर्म हे घरात पाळले पाहिजे परंतु ते सार्वजनिक ठिकाणी आणू नये हे तत्व आपण आता स्वीकारलं पाहिजे. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये आपण पूजा अर्चा किंवा मूर्त्यांची प्रतिस्थापना करणं हे चुकीचं आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. विद्येचं क्षेत्र म्हणून विद्येची जागा म्हणून आपल्याला ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा कॉलेजचा उपयोग करता आला पाहिजे आणि त्या ठिकाणी कोणत्याच धर्माच्या रूढी परंपरा या आणायला नको. अशा पद्धतीने आपण संविधानिकता जर जपायला लागलो आणि शिकायला लागलो तर खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष नागरिक जे संविधानाला अपेक्षित आहे ते तयार होतील असं मला वाटतं. कोणत्याही उच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल तरी त्या संदर्भात अपील करण्याचा संविधानिक अधिकार संबंधित लोकांना असतो, त्यामुळे काही मुस्लिम संघटना या संदर्भात नक्कीच सर्वोच्च न्यायालयात जातील असं मला वाटते आणि त्यांचा तो संविधानिक घटनात्मक अधिकार आहे त्यांनी तो जरूर वापरावा. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सामान्य भारतीय नागरिकांनी लक्षात घेतली पाहिजे की कट्टरवादी मुस्लिम राजकारण असो किंवा कट्टरवादी हिंदुत्ववादी राजकारण असो त्यांना अशा प्रकारचे वादविवाद आवश्यक वाटतात, कारण की त्यांचं राजकारणच या अशा विषयांवर सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटते की ज्याप्रमाणे कट्टरवादी मुस्लिम संघटना या सर्वोच्च न्यायालयात त्याच्या विरोधात जातील त्याचप्रमाणे कट्टरवादी हिंदुत्ववादी लोकसुद्धा वाट बघत आहेत. त्यांची प्रचंड इच्छा आहे की याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील झालं पाहिजे. सामान्य माणसांनी या अशा सगळ्या कट्टरवादी लोकांपासून स्वतःला दूर ठेवून भारतीय संविधानिकता जपून आपल्या वागणुकीमध्ये घटनात्मकता आणली पाहिजे असं मला वाटतं.